नमस्कार, मी शिल्पा। तर चला, आजचा व्हिडिओ एकदम असा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तो आहे न्याशाबद्दल। तर मागच्या काही वर्षां तर मागच्या काही वर्ष तर मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला त्याचं मला बोलूच देणार नाही। तर मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे आपले छोटे छोटे बेबी होतात नाशा सारखे, तर मागच्या तीन चार दोन तीन वर्षामध्ये असा ट्रेंड आला, आपण मंथली बेबीचं फोटोशूट वगैरे करतोय। तर नासाच्या वेळेस पण नाशा झाली तेव्हा, म्हणजे ॲक्च्युली नासाचा जन्म झाला तेव्हा म्हणजे कोरोनाचा स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं एकदम 22 मार्च म्हणजे 2020 मध्ये। तर लॉकडाऊन स्टार्ट झालं आणि 29 मार्चला बोलू मी आता नक्की 29 मार्चचा नासाचा बर्थडे आहे, म्हणजे बर्थ 29ला झालाय। तर एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं, बाहेर सगळं बंद, म्हणजे असं कम्प्लीट लॉकडाऊन होतं तेव्हा। आणि नसल्यानंतर आम्ही नंतर घरी आल्यानंतर मी म्हणजे अवघ्या किती 3-4 ते 5 दिवसात मी तिचं फोटोशूट केलं घरच्या अगदी घरातल्या वस्तूमध्ये। तर म्हणजे घरात जे अवेलेबल असेल ते काही परीच्या वस्तू वगैरे होत्या, तर त्यामध्ये ॲडजस्टमेंट करून वगैरे मी तिचं फोटोशूट स्टार्ट केलं 5व्या 6व्या दिवसापासून। माझं सीसेक्शन झालेलं होतं, तरी पण मी तिचं लगेच फोटोशूट, म्हणजे मला फार आवड आहे त्या गोष्टीची। तर मी घरच्या वस्तूंमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट करून पहिला 1 महिना तर स्ट्रिक्ट म्हणजे काहीच बाहेरून मिळत होतं, अक्षरशः तिला कपडेसुद्धा नव्हते घालायला, म्हणजे परीचे काही मी ठेवले होते छोट्या पाणीची, ते आणि डॉक्टरनी हॉस्पिटलमधून दिलेले कपडे असे, म्हणजे काहीच मोजकेच कपडे तिला घालायला होते म्हटलं तरी चालते। तरी पण मी काही थोडंसं ॲडजस्टमेंट करून तिचं अगदी ती 5-6 दिवसाची होती त्यापासूनच फोटोशूट केलं। तर पूर्ण नासा 1 वर्षाची होईपर्यंत, तर मला असं वाटलं की ते सगळं फोटोशूट जे आहे, जे तिचे जे फोटोज आहेत तुमच्याबरोबर शेअर करावे, म्हणजे तुम्हाला काही आयडिया येईल ज्यांना छोटं बेबी असेल किंवा कोणी प्रेग्नेंट असेल, तर म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगली आयडिया मिळेल त्यांना, म्हणून म्हटलं चला आज नसाचं जे फोटोशूट केलं मी पूर्ण 1 वर्षात, नसाची जी जर्नी आहे 1 वर्षाची, तर ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर ते नक्की बघा, आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करू आपण नसाच्या 1 इयर जर्नीला। तर हा फोटो आहे 4 एप्रिलचा, म्हणजे नासा होती 6 ते 7 दिवसाची। आणि यामध्ये मी परीचा एक बेल्ट होता व्हाईट कलरचा, तो आणि मेडिकल कॉटन जे एकदम सॉफ्ट असतं त्याचा यूज केला आहे। आणि नासा मिनिटाने 1 मिनिटासाठी डोळे उघडून बघितले आणि हा फोटो क्लिक झाला। त्यानंतर नासा मॅडम झोपल्या आणि जेव्हा झोपल्या तेव्हा हा एक फोटो क्लिक केला। हे दोनच फोटो आम्ही त्यातून सिलेक्ट केले होते जे चांगले निघाले होते। तर यामध्ये काही नाही, आपलं कॉटनचा यूज केला आणि बेल्टचा। सेम डेला व्हाईट झाला आता ब्लॅकमध्ये, तर इथे मी ब्लॅक माझी कॉटनची ओढणी घेतली आणि त्यामध्ये मस्त तिला गुंडाळून घेतलं। आणि जो वरती बो दिसतो ती आहे परीची हेअर पिन, तर त्याचा यूज केला, त्याला 2-वे टेप लावला आणि तिच्या फोरेवरती चिपकवलं आणि असे मस्त क्यूटसे फोटो नसाचे क्लिक झाले। तर आधी व्हाईटमध्ये आणि मग ब्लॅकमध्ये। तर ही आहे माझी पिंक कलरची ओढणी आणि यामध्ये जवळपास 2 दिवसानंतर नसा असेल 8 ते 9 दिवसाची, तर त्याच्यामध्ये छानपैकी असं रॅप केलं खालच्या साईडने ठेवलं आणि जे फोरेडवरती दिसतं, तर मी माझं मॅटर्निटी फोटोशूट करताना जी ज्वेलरी घेतली होती तर त्याचा मी फोरेडला मस्त तिचा क्राऊन केला आणि हा फोटो क्लिक केला। त्यानंतर खाली जे तुम्हाला दिसते तो आहे परीचा फ्रॉक, तो खाली छानपैकी असा मस्त पसरवून घेतला आणि त्याला फ्रिल असल्यामुळे तो खूप सुंदर दिसत होता। आणि एक टोपली होती माझ्याकडे फ्रूटची, त्यामध्ये मस्त असं नसाला झोपवलं, साईडला एक कॅन्डल लावली आणि एक बनीची परीची पीन होती ती मस्त 2-वे टेपने तिच्या डोक्यावरती चिपकवली आणि हा सुंदर असा क्यूट फोटो क्लिक झाला। तो मला खूप आवडला आणि एडिटिंगमध्ये मस्त त्याला थोडंसं ब्राईट केलं तर तो फोटो खूप सुंदर आला आहे। त्यानंतर परत तुम्हाला खाली दिसत असेल तो परीचा फ्रॉक आहे, पॅन्टी जी आहे ती परीची लहानपणीचा फ्रॉक होता त्याच्यावरची कॅप पॅन्टी आहे। आणि कॅप मी नसायच्या व्हायच्या आधी घेतली होती, नशीब थोडेसे म्हणजे काहीतरी घेतले होते आम्ही सामान तर त्यातली आहे, तर त्यासोबत हा फोटो क्लिक केला। नसा मॅडम झोपून होत्या। नंतर मॅडम झाल्या 1 महिन्याच्या आणि 1 महिन्याच्या झाल्यानंतर मी 1 नंबरचा केक बनवला, त्यासोबत छान साईडला शूजसुद्धा केकचेच केलेत। आणि हा जो फ्रॉक आहे तो पण होता परीचाच, बाहेरून सगळं बंद होतं आणि
जो बेल्ट मी केला होता तो परीच्या फ्रॉकचं जे इनर होतं त्याचं कापड काढून आणि परीच्या फ्रॉकवरचंच एक फूल होतं ते काढून त्याचं मी हेअर बँड बनवलं आहे. अँड डेकोरेशन जे आहे ते ओढण्यांचं केलं, थोडंसं गार्डनसारखं केलं आहे आणि हा एक महिन्याचं फोटोशूट झालं. तशा मॅडम छोट्याशा होत्या एक महिन्याच्या, तरी खूप कोऑपरेट केलं तिने. आणि त्यानंतर आम्ही काढले दीदीसोबत फोटो, तर दीदीशिवाय फोटोशूट तर आमचं इनकम्प्लीटच आहे, तर आहे परीसोबतचा फोटो. तर हे आम्ही न्यासाला दोरीवरती सुकवलं, तेवढा कोरोना होता आणि असं न्यूजमध्ये वगैरे सगळीकडे म्हणत होतं की आपल्या सूर्यकिरणामुळे कोरोनाचे जे व्हायरस असतात ते मरतात, म्हणून जस्ट कॉमेडी म्हणून हा आम्ही फोटोशूट केला. मस्त दोन्ही साईडने असं सुकवल्यासारखं दाखवलं आहे आणि सूर्य चमकावा म्हणून त्याच्यावर बॅटरीचा टॉर्चसुद्धा मारला आहे, तर हा मस्त झाला आहे. त्यानंतर आम्ही घुसलो जॅमच्या बॉटलमध्ये आणि जॅमच्या बॉटलमध्ये घुसून आम्ही जॅमसुद्धा खाल्लं. तर आता नंतर मॅडम झाल्या 2 महिन्याच्या आणि थोडंफार बाहेरून म्हणजे डिलिव्हरी वगैरे स्टार्ट झाला आहे, तर हा ड्रेस मागवला होता मी हॉपस्कॉचवरनं आणि जे सॉक्स घातलेले दिसतात तर ते मी जीन्सचे जुन्या जीन्सचे मी स्वतः घरी बनवलं आहे. आणि जे हेअरबँड दिसतं तो पण मी सॅटिनचा आणि जीन्सच्याच कापडाचा बन वगैरे बनवून माझ्याकडे जुन्या वस्तू काही होत्या तर त्यातूनच मी बनवलं आहे. आणि हा 2 नंबरचा केक मी सगळे केक स्वतः घरी बनवलेले होते आणि हा समस्त डेकोरेशन केला होता. ड्रेस मिळाला नशीब आणि ड्रेसला जे मॅचिंग होतं ते सगळं डेकोरेशन होतं. आणि परत आमच्या दीदीसोबतचा फोटो आणि दीदीने पण सुद्धा मॅचिंग केलं आहे परी न्यासासोबत. त्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये खेळायला, तर गार्डनमध्ये आमच्यासोबत बनीसुद्धा आला आहे. उन्हाळा आला होता, आंबे आले होते म्हणून आंब्यांसोबतचं थोडंसं डेकोरेशन गार्डन केलं आहे. आम्ही स्लायडिंगवर गेलो खेळायला. त्यानंतर आम्ही सीसॉ खेळला मिकी माऊससोबत, तर दिसत असेल मिकी माऊसचं आणि न्यासाचं वजन तर सेमच आहे. पण त्यानंतर मग आमच्यासोबत आला डब्बू खेळायला, आमचा टेडी, तर डब्बूनी न्यासाला उडवून दिलं एकदम सिसॉवरती बसून, तर न्यासा थोडीशी उडालेली आहे. तर हा फोटोशूट तुम्हाला कसा वाटतं ते मला नक्की सांगा. त्यानंतर आला आहे पावसाळा. पावसाळा आल्यानंतर तर आम्हाला अंब्रेला पाहिजेच होती. त्यानंतर डिलिव्हरी चालू झाली होती, तर हा पण हॉपस्कॉचवरून बोलावलेला ड्रेस आहे. त्यानंतर आम्ही झालो 3 महिन्याचे आणि हा 3 महिन्याचा केक आहे मँगो फ्लेवरचा. हा सुद्धा मी सगळे केक्स मी स्वतः बनवले होते आणि सगळे केक तिच्या ड्रेसची मॅचिंग मी बनवलेले होते. तर हा सुद्धा हॉपस्कॉचवरून घेतलेला ड्रेस होता, ऑनलाईनच मागवत होते मी आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन. आणि हा परीचा बेल्ट होता, सगळं परीच्या ज्या जुन्या वस्तू होत्या तर त्याचा आणि खाली जे टाकलेलं आहे तर ते आमचं कर्टन आहे, तुम्हाला आता पण व्हिडिओमध्ये दिसत असेल. तसंच सिम्पल मस्त असं डेकोरेशन पण खूप छान फोटो निघाले होते. त्यानंतर आली आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला आम्ही बनलो वारकरी आणि सोबत मी विठ्ठलसुद्धा बनवलं होतं माझ्या ब्लॅक कलरच्या ओढणीचा. पण असं त्याला घाब बघून थोडीशी घाबरत होती, काहीतरी ब्लॅक ब्लॅक दिसतंय म्हणून. तर परत आमच्या दीदीसोबतचा फोटो, नसा किती स्माईल करते आहे बघा. त्यानंतर आम्ही डायरेक्टली गाणं म्हणायला लागलो, कारण की आमच्या घरी पप्पाची गिटार होती, माईक होता दीदीचा, तर न्यासाने गाणे म्हणायला सुद्धा सुरुवात केली होती. त्यानंतर न्यासा झाली 4 महिन्याची. हा होता 4 महिन्याचा केक आणि जे तुम्हाला साईडला बटरफ्लाय दिसतात ते मी स्वतः घरी बनवलेले होते आणि हे सगळं एडिटिंग मी इन्स्टावर केलं होतं. ड्रेस परत हॉपस्कॉचवरचा आहे आणि ते सॉक्स आहे ते मी स्वतः घरी बनवले होते. आधी रेड सॉक्सचा त्याच्यासोबत यूज केला होता म्हणून ते रेड ड्रेसवर मॅच झाला होता, आता फक्त ब्लू. त्याच्यावरचे जे बन आहे बो आहेत ते मी चेंज केले होते, ड्रेसला मॅच केले होते, पण सगळं घरीच होतं. आणि हा ड्रेस मी बिग बाजारमधून घेतलेला होता, तेव्हा बिग बाजार चालू झालेलं होतं आणि केक मी घरी बनवलेला होता. त्यानंतर मे बी हा जून महिना होता आणि आमच्याकडे थंडी चालू झालेली होती आणि न्यासाची तब्येत मस्त अशी गुटगुटीत झाली होती, तेव्हा हा फोटो काढला होता. हा आहे जन्माष्टमी, आम्ही कृष्ण बनलो होतो तेव्हा आणि खूप 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 कोऑपरेट केलं न्यासाने फोटो काढण्यासाठी आणि मस्त अशी बासुरी वाजवल्याची हे पण केलेली आहे आणि आम्ही बासुरीकडे बघतोय. त्यानंतर झाल्या मॅडम 5 महिन्याच्या आणि हा 5 नंबरचा केक मी घरी बनवला आहे. त्यानंतर फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलं, खाली कर्टन टाकलेलं आणि हा ड्रेस सुद्धा हॉपस्कॉचवरून घेतला आहे. मोस्ट ऑफ द ड्रेस न्यासाच्या हॉपस्कॉचवरून मी अजूनही घेते, तर असं सिम्पल डेकोरेशन केलं पण फोटोशूट खूप सुंदर झालेलं होतं, कारण की ड्रेस खूप छान होता, मस्त गुलाब गुलाब सगळीकडे. ड्रेसवरती लाईट पिंक कलरचे फ्लावर्स होते, आपले रोजेस होते म्हणून त्याला आम्ही रिअल रोजेस आहेत ते साईडचे, तर त्यासोबत थोडंसं डेकोरेट केलं. आणि हा आम्ही दीदीसोबतसुद्धा फोटो काढला, दीदींनी सगळे मॅचिंग ड्रेस घातले होते परिणासासोबत सगळे फोटो काढताना. त्यानंतर
नॅसा झाली हाफ इयरची म्हणजे 6 महिन्याची, तर हा आहे 6 महिन्याचा केक टॉपर मी घरी बनवलेलं होतं. आणि कसा वाटतो ते मला नक्की सांगा. हा आहे 6 मंथचा ड्रेस, जो क्राऊन आहे नॅसाने घातलेला तो मी घरी बनवलेला होता. ड्रेस हॉपस्कॉचवरचा होता, मिकी माऊस तर ऑलरेडी आमच्याकडे आधीच घेतलेला होता, तर आम्हाला मिकी माऊस त्यामुळे आवडतो. तर हा जो क्राऊन आहे ते मी घरी बनवलेलं होतं. मागचं जे बॅनर आहे इट्स माय हाफ बर्थडे असं लिहिलेलं ते मी घरी बनवलेलं होतं. मागचे जे फॅन आहे ते मी घरी बनवलेलं होतं. आणि केक तर मी घरी बनवलेलं होतं, फक्त ड्रेस आम्ही हॉपस्कॉचवरून मागवलेला होता. तो ड्रेस अजूनही नॅसाला आत्ता होत नाही, पण मागे आम्ही अलिबागला गेलो तर ॲज अ स्विमिंग कॉस्ट्युम तिने घातला होता, तेव्हा पण खूप सुंदर. आणि नॅसा मॅडम थोडंशा बसायला सुरुवात झालेली होती, तरी तिला सपोर्ट पाहिजे होताच तेव्हा. आणि आमचा हा दिदीसोबतचा फोटो. परत 6 महिन्याचं झाल्यानंतर अन्नप्राशन केलं नॅसाचं, आणि अन्नप्राशनसाठी हे सिम्पलचं डेकोरेशन केलेलं होतं. आणि बऱ्याच असे स्वीट डिशसुद्धा बनवलेल्या होत्या नॅसासाठी. फर्स्ट टाईम जेव्हा अन्नग्रहण करतो तर बाळासाठी असे स्वीट डिश बनवत असतात. तर हा आहे आमचा फॅमिली फोटो. कसा दिसतो आहे नक्की सांगा. 6-7 महिन्याचा झाला, मेकअप करायला आवडतं मुलींना, तर हा मेकअप थीमचा केक मी बनवला आहे. फॉन्डनचे टॉपर बनवले आहेत, तर मस्त असा 7 नंबरचा केक बनवला आहे. सगळी मेकअपची किट, तर इथे सगळं मेकअपचं सामान, बाथरोब घातला आहे येल्लो कलरचा, आणि नॅपकिन घातला आहे येल्लो कलरचा, आणि बाकी माझ्याकडे ज्या वस्तू होत्या त्या. तर मॅडमच्या डोळ्यावर आम्ही काकडी ठेवली होती, तर तिला ते एकदम असं व्हायला लागलं की काय केलं डोळ्यांवरती. तिने एक काढून बघितली काकडी दिसली, तर मॅडमने ती खायला पण सुरुवात केली. तर डोळ्यावरची काढलेली काकडी तिने खाऊनसुद्धा घेतली होती. तर तुम्हाला दिसत असेल की थांबा 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 मला काकडी खाऊन घेऊ द्या मग फोटो काढा. नंतर नॅसा झाली 8 महिन्याची, तर हे काय असेल बरं, तुम्हाला काय वाटतं ही कॅप आहे की केक आहे? तर हा आहे केक. नॅसाची जशी कॅप होती वुलनची, तर सेम तिच्या कॅपसारखा मी केक बनवला होता. तेव्हा विंटर चालू झालेला होता म्हणून म्हटलं तिच्या कॅप जी आहे तसंच केक बनवावा. आणि आम्ही इथे मस्त आमचं जे सोसायटीचं गार्डन होतं तिथे फोटोशूट केलं होतं. थोडंसं असं विंटर थीम करण्याचं म्हणून स्नो, आपले कॉटनचे स्नो केलेले होते. तेव्हा तिने थोडंसं म्हणजे कोऑपरेट केलं नाही, त्यामुळे जास्त फोटो काढण्यात आलेले नाही. त्यानंतर आला आहे क्रिसमस. जेव्हा नॅसाचं 9 महिन्याची झाली होती, तर तेव्हा आम्ही पूर्ण क्रिसमसची थीम केलेली होती. प्लम केक केला होता, आणि जो दिसत आहे तुम्हाला तो सांताचा केकसुद्धा केलेला होता. स्नोमॅन बनवलेले होते, लायटिंग वगैरे केलेली होती. आणि आमचं गिफ्ट पा नॅसा, आमचं खरंच देवाने दिलेलं आम्हाला गिफ्टच आहे. मस्त गिफ्ट बॉक्समध्ये नॅसाला बसवलेलं होतं, क्रिसमस ट्री आणलेला होता, आणि असं मस्त क्रिसमस थीमचं आम्ही हे सगळं डेकोरेशन केलं होतं. आणि दिदीजवळ नेहमी आम्ही हसतोच. हा एक व्हिडिओ बघा. नंतर नॅसा झाली 10 महिन्याची, आणि जी तुम्हाला मिकी माऊसची जी फ्रेम दिसते ते मी घरी बनवली. मागचं जे बॅनर आहे मिकी माऊसचं ते पण मी घरी बनवले. केकसुद्धा घरी बनवलेला आहे. आणि मिकी माऊस आम्ही नॅसाला पहिलेपासून आवडतं, पण ड्रेस मी ॲमेझॉनवरून हा ऑर्डर केला होता, तर तेव्हा आम्ही मिकी माऊसची थीम बनवलेली होती. समोर मिकी बसलेला आहे आणि त्याच्यासमोर मिनीसुद्धा बसलेली आहे, तर आमचं मिकी आणि मिनी दोन्ही सोबत आहे. आणि मस्त अशी फ्रेम बनवली होती, त्यावरती लिहिलं होतं हॅपी मंथ बर्थडे म्हणजे नॅसा, आणि एका साईडला 10th. तर आम्ही हे दिदीसोबत काढलंय. इथे मस्त मिकी आणि मिनी सोबत एन्जॉय करते आहे नॅसा. म्हणजे पहिलेपासून मिकीसोबत खूप अटॅचमेंट आहे. ती होण्याच्या आधीच आम्ही मिकीला घेतलं होतं, म्हणजे परीसाठीच घेतलं होतं, पण तिला पहिलेपासून ते दिसतं म्हणून त्याच्यासोबत जास्त अटॅचमेंट आहे. आणि ती अजूनसुद्धा मिकीसोबत मस्त खेळते. तर 11व्या महिन्यात डायरेक्ट आम्ही शेफ झालो, आणि डायरेक्ट गॅसवरतीच बसलो, आणि पूर्ण ओट्यावरती सगळा पसारा करून आम्ही नूडल्ससुद्धा बनवले. आणि ते नूडल्स आम्ही आपल्या कॅसरॉलमध्ये बसून खाल्लेसुद्धा. तर ही मस्त अशी शेपची थीम केलेली होती, आणि नॅसा मॅडमने पूर्ण ओट्यावर मस्त असा पसारा केलेला होता. आणि हा एक मस्त शेफचा फोटोशूटसुद्धा आम्ही केला. नंतर नॅसा झाली 1 वर्षाची, ज्याची आपण सगळे वाट बघतो, फर्स्ट बर्थडेची. तर हा फर्स्ट बर्थडेचा फोटोशूट आम्ही आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये केला आहे. ती बघते आहे 11 महिने गेले कुठे, आणि बलूननी तिला डायरेक्ट उडवून वरती गेले. इथे मस्त असा हा एडिट केलेला फोटो आहे. एडिटिंग मला पहिल्यापासून आवड आहे. तर हा मस्त आम्ही घरी बॉक्स बनवलेला होता, आणि सगळ्या गोष्टी घरीच केलेल्या होत्या. तर ही बघते आहे की अरे बापरे, घाबरली होती जरा, ते बलूनने तिला उडवून नेलं, तर कोणी उडवलं हे, कोण आहे असं मला उचलून घेऊन जाते. तर ती अशी इकडे तिकडे बघते आहे. तर तेव्हाचे हे फोटोज आहे. आणि
अक्षरशः ती घाबरली नव्हती, पण तिच्या फेसवरती तसं ते होतं. तर हे तेव्हाचे फोटोज आहे आणि खूप क्यूट दिसत होती नासा तेव्हा. केस आम्हाला पहिलेपासून कमीच होते, तर आम्ही टकलू आहे तरी पण आम्ही बेल्ट लावतो आहे. तर हा मस्त असा फर्स्ट म्हणजे फर्स्ट बर्थडेचं फोटोशूट आम्ही केलं होतं. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये पण फोटोशूट केलं आहे. तर फर्स्ट नंबरचं हे सगळं सेटअप आम्ही घरी केलेलं होतं. मागे जो वन नंबर दिसतो तो पण मी घरी बनवला होता, 3D होता तो. अक्षरशः मस्त असं कार्डबोर्डचं कटिंग करून तो उभा राहत होता. आणि मागचं जे टेंट वगैरे दिसतं तर ते परीच्या टेंटचे मी काढून मागे टेंट बनवले होते. घरी जे फुलं होते त्यांनी सगळं बनवलेलं होतं. फोटोग्राफरला आम्ही विचारलं होतं तर 10,000 रुपये सांगितले होते. तेव्हा मी यांचे 10,000 रुपये वाचवले आणि हा मस्त असा फोटोशूट मी घरी माझं थोडंसं एफर्ट घेतले, थोडंसे नाही भरपूर एफर्ट घेतले. मी खूप दिवस आधीपासून विचार करून हे सगळे मंथली फोटोशूट मी केलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचा असा विचार करून हे सगळं फोटोशूट केलं आहे. तर दीदीशिवाय आमचं फोटोशूट तर इनकम्प्लीट होतं, कारण की तिलाही वाटायला नको म्हणून आम्ही प्रत्येक महिन्याच्या फोटोशूटमध्ये परीलासुद्धा इन्क्ल्यूड केलं आणि तिलाही पण खूप छान वाटत होतं. तर कसं वाटलं नसाचं फोटोशूट विचार, कसं वाटलं फोटोशूट आवडलं का तुम्हाला? तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. येस, तर चला कसं वाटतं तुम्हाला फोटोशूट नसायचं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत